एकंदरीत आता मनोज जरांगकडे जरांगेंकडे ओबीसी खासदार आमदार नेत्यांचा आणि छत्रपतींच्या वंशजांचा जो ओघ दिसतोय, तर एकंदरीत मला असं वाटतं आहे आता थोड्या दिवसामध्ये लोकशाही खालसा होईल आणि मराठेशाही स्थापित होईल. आणि हेच कोल्हापूरचे मराठा नेते संभाजी भोसले हे कोल्हापूरच्या गादीवर नेऊन मनोज जरांगेंना बसवतील असे एकंदरीत आम्हाला चित्र दिसतंय. आता परत आम्हाला आमच्या अस्तित्वाची आणि आमच्या स्वातंत्र्याची लढाई लढायची आम्हाला वेळ दिसत आहे आणि आम्ही नक्कीच परत संघर्ष करू. ज्या ज्या वेळेस असा वंचितांवर पीडितांवर अन्याय झालेला आहे त्या त्या वेळेस महाराष्ट्रामध्ये विद्रोह झालेला आहे आणि एक ठिणगी पडलेली आहे. तसंच आता हा अत्याचाराचा अन्यायाचा आता आम्हाला कळस दिसतो आहे आणि आम्ही अख्खा आमचा जो भटका विमुक्त 18 पगड जाती आलुतेदार बलुतेदार ओबीसी समाज आम्ही आता एकत्र करणार, एकत्र होणार. कारण की इतका मोठा अन्याय आम्हाला दिसतो आहे. इथं मंत्री खासदार आमदार दररोज येतात ते, इथं छत्रपतींचे वंशज येतात ते आणि आम्हाला आता महाराष्ट्राचं चित्र दिसतं आहे. हे प्रस्थापित पुढारलेला हे राज्यकर्ते यांनी आता एक ठरवलेलं आहे की आता लोकशाही ही खालसा करून टाकायची आणि मराठेशाही आणायची. तर त्याविरोधात सर्व तळागाळातला ओबीसी समाज भटका विमुक्त अनुसूचित जाती जमाती आम्ही सगळे एकत्र येऊ आणि संघर्ष करू.